आता स्पष्ट झालेत आणि राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार आहे। तर तेलंगणात काँग्रेसनं आघाडी घेतली। तेलंगणामध्ये केसीआर यांचा जो पक्ष आहे भारत राष्ट्र समिती बीआरएस यांना जनतेने नाकारलंय। मात्र राजस्थान मध्य प्रदेश मध्ये भाजपनं मोठं यश मिळवलंय। तेलंगणामध्ये काँग्रेसनं बीआरएसला पाठिंबा टाकलेला आहे। लोकसभेची सेमीफायनल पाहतोय, काँग्रेसला मोठा धक्का आहे। चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट झालेले आहेत। राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये कमळ फुलणार आहे। तर तेलंगणात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। तेलंगणामध्ये केसीआर यांना जनतेनं नाकारलेलं आहे आणि भाजपनं आपल्या यशाचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊन टाकलेलं आहे। मोदींचाच करिश्मा चाललेला आहे असं भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने देखील काय म्हटले पहा, मोदींचा करिश्मा चाललेला आहे आणि योजनांमुळे विविध योजनांमुळे भाजपला यश मिळालंय असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। मोदीजी लोकप्रियतेमुळे जगात शिखरावर पोहोचलेले आहेत। मोदीजींच्या बदनामीचा काहींनी प्रयत्न केला मात्र तो असफल ठरलाय। त्यांना लोकांनी धडा शिकवलाय असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। ही लोकसभेची फायनलच झालेली आहे असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। आणि घराघरात मोदी नाही तर आता मनामनात मोदी स्थिरावले आहेत असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। मोदीजी लोकप्रियतेच्या जगात शिखरावर आहेत असं देखील सांगायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरले नाही। आता बघा सेमी फायनल कोण म्हणत होतं, हे इंडिया आघाडी इंडिया अलायन्स, हे सेमी फायनल आहे, हे सेमी फायनल आहे। भारतीय जनता पार्टी को मालूम पडेगा अभी आता काय झालं, आता ही फायनल झाली लोकसभेची। मोदीजींचा करिश्मा, मोदीजींच्या बद्दल लोकांमध्ये असलेली लोकप्रियता, आज मोदीजी जगा देशात नाही तर जगामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, नंबर एकला आहेत, हे पुन्हा एकदा या निवडणुकांनी सिद्ध करून दाखवलं। काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली परंतु परदेशात जाऊन भारत तोडो अशा प्रकारची भारताची बदनामी ते करत होते। आदरणीय प्रधानमंत्री मोदींची बदनामी परदेशात जाऊन करत होते, त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला, त्यांची जागा दाखवली। जनता सुज्ञ आहे। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी NDA आणि मोदीजींचा पूर्णपणे विजय झालेला आहे, मोदीजींच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। या लोकसभेच्या 2024 निवडणुकांमध्ये पूर्णपणे इंडिया अलायन्सचं पानिपत होईल आणि 2024 आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स मोदीजी तोडतील आणि पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री होतील।